वसुलीसाठी निघालेल्या एका व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला वाहन ठेवले होते. या वाहनातून अज्ञात चोरट्यांनी त्या व्यावसायिकाची बॅग लंपास केली. या बॅग मध्ये 2,70,000 रोकड, चेकबुक आणि बिल बुकही होते. जबरी चोरीची ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास येथील वर्दळीच्या दत्त चौकातील दत्त मंदिरापुढे घडली. आशिक अली मुन्शी रजाक राहणार चमेडिया नगर असे रोखसह बॅग चोरीस गेलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या येथील नागपूर मार्गावर आशियाना ब्रूम ट्रेडर्स नामक प्रतिष्ठान आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे झाडू, खराटे, स्टेशनरी आणि किराणा मालाच्या ऑर्डर पोहोचविण्यासाठी ते चारचाकी मालवाहू वाहनाने शहरात निघाले. सोबतच ते वसुलीही करीत होते. दरम्यान येथील दत्त चौकातील दत्त मंदिरापुढे रस्त्याच्या कडीला वाहन ठेवून ते वसुलीसाठी एका दुकानात गेले. यावेळी अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या वाहनातील बॅग लंपास केली. तसेच ते घटनास्थळाहून पसार झाले. काही वेळाने अधिक आशिक अली वाहनाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना बॅग बेपत्ता असल्याचे लक्षात आले. या बॅग मध्ये वसुलीतून आलेली 2,70,000 रोकड, चेकबुक आणि बिल बुकही होते. घटनेनंतर त्यांनी या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.